आणि आता बातम्या विस्ताराने. हिंगोलीत उन्हाळ्याचे दिवस असल्याने व कोरोनासारखे संकट सर्वत्र असल्यामुळे सगळीकडेच लॉकडाऊनचा परिणाम होत आहे. त्याचप्रमाणे तो जनावरांवर देखील होत असताना दिसत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने व कोरोनाचे संकट सर्वत्र असल्यामुळे सगळीकडेच लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. याचा परिणाम जनावरांवर होताना दिसून येतो आहे. सध्या दुकाने बंद आहेत, बाहेर कोणी निघत नसल्यामुळे भटक्या अनाथ जनावरांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. वाहतूक शाखा हिंगोलीतर्फे अनाथ व भटक्या जनावरांना गांधी चौक, इंदिरा गांधी चौक, खटकाई बायपास, NTC, मस्तानशा नगर अशा विविध भागांमध्ये जाऊन चारा आणि वैरण देण्याचं काम केलं जात आहे. गजानन पवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, हिंगोली.